बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दीपाली काळे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संजय सातव यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन दिनांक 19/5/2021 रोजी फरियादनामे राजेश शांतीलाल कोकडी वय वर्ष 32 वर्ष धंदा नोकरी राहणार साई सिटी कोपरगाव यांनी तक्रार दाखल केली की त्यांचे साई सिटी येथील बांधकामावरील अंदाजे 1500 किलो स्टील दिनांक 18/5/2021 रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरलेले आहे। त्यावरून कोपरगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 146/2021 भादवी कलम 37/9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच फरियादीनामे कचरू भास्कर निकम राहणार महादेव नगर कोपरगाव यांनी तक्रार दाखल केली की दिनांक 11/5/2021 रोजी अपरात्री त्यांचे गवारे नगर येथील बांधकामावरील अंदाजे 170 किलो स्टील गज कोणीतरी चोरून नेले आहे। या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 154/2021 भादवी कलम 37/9 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे। तसेच फरियादीनामे नीरज मदनलाल कासलीवार वय 42 धंदा व्यवसाय राहणार पवार सरकार वाडा सराफा बाजार कोपरगाव यांच्या फरियादीवरून जोशीनगर येथून दिनांक 16/5/2021 रोजी रात्री अंदाजे 350 किलो स्टील गज चोरल्याची बाब अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 155/2021 भादवी कलम 37/9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिन्ही गुन्ह्यांचा तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस एल कॉन्स्टेबल RP पूर्ण तसेच पोलीस कॉन्स्टेबल SJ अग्रवाल हे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिनांक 19/5/2021 रोजी फिर्यादाराने एक फिर्याद दिली की त्याने जे बांधकामासाठी लोखंड जमा केलेलं होतं त्याच्या साईटवर त्या ठिकाणचं लोखंड चोरीला गेलं आहे। जे रॉड असतात सड्या त्या चोरीला गेल्या संदर्भातली रात्री घटना घडली होती 18 तारखेच्या। ते 19 तारखेला सकाळी त्यांनी फिर्याद दिली, त्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता की लोखंड चोरी संदर्भात जवळपास 1.5 टन ते लोखंड चोरीला गेलेलं होतं। त्यांच्या फिर्यादीवरनं कासलीवाल यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळाला आम्ही स्वतः प्रत्येक जाऊन भेट दिली। त्या गुन्ह्यासंदर्भातले जे काय आम्हाला वाटतं की हा गुन्हा डिटेक होणं अपेक्षित आहे, कारण की त्या व्यक्तीचं ज्या ठिकाणचं कामाचं आता लॉकडाऊनमध्ये ते काम बंद जरी होतं परंतु त्या साईडवर त्यांनी लोखंड ठेवलेलं होतं, ते लोखंड चोरीला गेलेलं होतं। तर अशा पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यानंतर मी सर्व माझ्या हाताखाली कर्मचारी हेड कॉन्स्टेबल बेडामदार पोंड अग्रवाल या सगळ्यांना सूचना दिला, मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही आणि या भागात हे लोखंड चोरीचं कोण प्रकार केला या संदर्भातला आमचा तपास सुरू असतानाच आम्हाला परत 2 तक्रार प्राप्त झाल्या की अशाच प्रकारचं दिनांक 11/5 रोजी देखील गवारनगरमधून देखील 150-170 किलो लोखंड चोरीला गेलेलं आहे। तसेच दिनांक 16/5 रोजी देखील जोशीनगरमधून एका बांधकाम साईटवरनं जवळपास 350 किलो लोखंड चोरीला गेलेलं आहे। त्या संदर्भात दोघं फिर्यादींचे ते देखील गुन्हे दाखल करून घेण्यात आलेले पोलीस स्टेशनला। अशा प्रकारचे तिघं जे गुन्हे होते लोखंड चोरीचे एकाच प्रकारातले एकाच मोडचे होते, त्या अनुषंगाने तपास करत असताना आमच्या गोपनीय सूत्राद्वारे आम्हाला माहिती प्राप्त झाली होती की या ठिकाणचं लोखंड चोरू करणारे हे जे की लोक आहेत ही लोक निश्चित खडकी परिसरात आले आहेत। खडकी परिसरातील असल्यामुळे त्या अनुषंगाने हेड कॉन्स्टेबल पुंड कॉन्स्टेबल अग्रवाल आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला तर त्या ठिकाणी ते 7 आरोपी मी निष्पन्न केले। 7ही आरोपींनी नमूद 3ही ठिकाणचे गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि नमूद करून 3ही गुन्ह्यामधील ज्या आरोपींनी घेतलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्यांनी साय सिटी परिसरामध्ये काटवण आहेत काटेची झोडप जंगल वगैरे त्या जंगलवरात त्यांनी लपून ठेवल्याबाबत होतं ते आम्ही त्या ठिकाणी रिकवर केलेलं आहे। नमूद गुन्ह्यातील लोखंड वाहतूक करताना आरोपीतांनी एक ॲपेरिक्षा देखील वापरली होती, ती ॲपेरिक्षा जप्त केलेली आहे। त्यासोबत आरोपी एकाच गाडीवर 3 शीट फिरून त्या ठिकाणी रेकी करत होते, ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे।
अशा प्रकारे जवळपास आम्ही 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि 7 आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे। परिसरातील 3 जे गुन्हे होते लोखंड चोरी संदर्भातील ते उघडकीस आलेले आहेत। तर आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।